अजित पवार हे फडणवीसांच्या भेटीसाठी सध्या सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत. नारायण राणे देखील उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. महायुतीतील जागा वाटपाचा निर्णय हा अंतिम टप्प्यात आलेला असतानाच या भेटीगाठींना महत्त्व प्राप्त झालेलं आहे. नारायण राणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. त्याच वेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. आगामी 24 तासांमध्ये महायुतीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भाजपच्या 100 उमेदवारांची यादी देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या भेटीगाठींना महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी. धनंजय, सागर बंगल्यावरती सध्या फडणवीसांच्या भेटीसाठी दोन महत्त्वाचे नेते पोहोचलेले आहेत, एक म्हणजे अजित पवार आणि दुसरे म्हणजे नारायण राणे. जागा वाटपाचा निर्णय हा अंतिम टप्प्यात पोहोचलेला असताना या भेटीगाठींना अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. नक्कीच, आपण जर पाहिलं तर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गाठीभेटींना जे आहे ते या ठिकाणी आपल्याला अनेक जण जे आहेत ते गाठीभेटी घेताना पाहायला मिळत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलेले आहे. आणि अशातच आता काँग्रेसचे आमदार जिशान सिद्दीकी हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीत आता जी खलबत आहे ती आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होताना पाहायला मिळतं. सगळ्या गोष्टीला जे आहे तो आता वेग आलेला पाहायला मिळतो. अंतिम टप्प्यात जे आहे ते यादी सुद्धा असल्याचं माहिती मिळते. जागा वाटप जी आहे ती शेवटच्या टप्प्यात आहे. आणि अशातच आता नाराजी नाट्यसुद्धा प्रत्येक पक्षामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक जण जे आहेत ते आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यातच देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आज दिल्लीला सुद्धा आमच्या सोबत.